मित्रांनो इंग्लिश इजी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो आपण स्पोकन इंग्लिशच्या दृष्टिकोनातून, कॉन्व्हर्सेशनच्या दृष्टिकोनातून किंवा कम्युनिकेशन इंग्लिशच्या दृष्टिकोनातून वेगवेगळी साह्यकारी क्रियापद वापरून वाक्य कशी तयार करता येतात किंवा बनवता येतात यावर आपण व्हिडिओ करतोय मित्रांनो. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण अशीच काही साह्यकारी क्रियापद ज्यामध्ये एम इज आर, वॉज आणि वेअर यांचा समावेश होतो यापासून कशी वाक्य बनवली जातात आणि किती सोप्या पद्धतीनं ती बोलली सुद्धा जाऊ शकतात यावर चर्चा करणार आहोत. मित्रांनो यामध्ये एम इज आर हे जे तीन आहेत ही तीन टू बीची रूप आहेत आणि ही टू बीची प्रेझेंट या टेन्समधली रूप आहे. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ आणि वॉज वेअर ही मित्रांनो पास्ट टेन्समधली रूप आहे. तर याचा वापर करून आपण किती साध्या पद्धतीनं वाक्य तयार करू शकतो आणि ते आपल्या कम्युनिकेशनमध्ये सुद्धा यूज करू शकतो याबद्दल मित्रांनो आपण आज व्यवस्थित आणि सविस्तरपणे माहिती बघणार आहे किंवा सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. तर बघूया मित्रांनो आपण या पद्धतीनं कशी वाक्य तयार करू शकतो. एम हे जे पहिलं साह्यकारी क्रियापद आहे मित्रांनो ज्यावर आपण चर्चा करणार आहे ते फक्त वर्तमान काळामध्ये आय या कर्त्यानंतरच वापरलं जातं. तुम्हाला स्वतःबद्दल एखादी गोष्ट सांगायची असेल, स्वतःबद्दल एखादी गोष्ट सांगायची असेल तर प्रामुख्यानं प्रेझेंट टेन्समध्ये किंवा वर्तमान काळामध्ये आयचा वापर केला जातो. आय एम आता वर्तमान काळ असल्यामुळं मित्रांनो आपण आय नंतर इतर कुठलंही साह्यकारी क्रियापद वापरू शकत नाही कारण प्रेझेंट टेन्समध्ये हा नियमच आहे की आय नंतर फक्त एमचा वापर केला जाव. तुम्हाला एखाद्या तुम्हाला स्वतःबद्दलची एखादी गोष्ट सांगायची आहे मित्रांनो. फॉर एक्झाम्पल मी नशीबवान आहे. आता हे वाक्य तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलायचं असेल तर आय एम फॉर्च्युनेट, आय एम फॉर्च्युनेट किंवा या शब्दाला मित्रांनो लकी असं सुद्धा म्हटलं जातं. तर हेच वाक्य मित्रांनो काय वाक्य आहे, मी नशीबवान आहे. हेच वाक्य ज्या वेळेला तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलायचं असतं त्यावेळेला आय एम फॉर्च्युनेट. म्हणजे बघा हा जो मॅटर आहे हा मॅटर चेंज करून इथं तुम्ही कुठलंही वाक्य घालू शकता ज्या वेळेला तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये एखादं वाक्य तयार करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी नशीबवान आहे या ऐवजी मी विद्यार्थी आहे असं वाक्य तुम्हाला तयार करायचं. मी विद्यार्थी आहे तर यावेळेला फक्त तुम्हाला इथं काय घालायचं आहे, आय एम अ स्टुडंट. आता ए अँड डी कधी वापरायचं हे मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्हाला चॅनलवर तो व्हिडिओ पण मिळेल. ए म्हणजे आर्टिकल्स कधी वापरायचं तो तुम्ही बघू शकता. तर आय एम अ स्टुडंट म्हणजे मी विद्यार्थी आहे, म्हणजे मी आहे या संदर्भानं आय एमला अनुसरून तुम्ही कोणत्याही प्रकारचं वाक्य तयार करू शकता. फॉर एक्झाम्पल मित्रांनो आय एम अँग्री, आता याचा अर्थ मी राग आहे असं होणार नाही आहे मित्रांनो. मी रागावलो आहे आय एम अँग्री. ओके इथं तुम्हाला वेगळं वाक्य काहीतरी करायचं, आय एम हॅपी, मी आनंदी आहे. ओके आय एम सॅड, मी दुःखी आहे. अशा प्रकारची मित्रांनो तुम्ही खूप भरपूर वाक्य आय एमचा संदर्भ घेऊन प्रेझेंट टेन्समध्ये यूज करू शकता. वर्तमान काळामध्ये अशी तुम्हाला हजारो वाक्य आय एमचा संदर्भ घेऊन फक्त मी आहे या संदर्भानं तुम्हाला मित्रांनो ही वाक्य तयार करता येतात. त्यामुळे इथं वाक्य तयार करणं आय एमचा संदर्भ घेऊन खूप सोपं आहे. जी गोष्ट तुम्हाला स्वतःबद्दल सांगायची आहे त्याचा संदर्भ किंवा त्या प्रकारे तुम्ही ते वाक्य तयार करू शकता. दुसरं जे वर्ब आहे ते आहे मित्रांनो इज. आता प्रेझेंट टेन्समध्ये मित्रांनो इज हे जे वर्ब आहे ते ही शी इट, ही शी इट असेल किंवा एखादं एक वचनी नाव असेल तर यानंतर इजचा वापर केला जाऊ शकतो. आता तुम्हाला तो या संदर्भानं, ती या संदर्भानं किंवा एखादं ज्याला आपण न्यूट्रल जेंडर म्हणतो, न्यूट्रल जेंडर नपुंसकलिंगी नामासाठी इडचा वापर केला जातो. आणि आकाश एखादं
एकवचनी नाव असेल तर त्यानंतर सुद्धा तुम्ही इज वापरू शकता. एक्झाम्पल बघा मित्रांनो, ही इज, आता तो आहे या संदर्भाने सुद्धा तुम्ही भरपूर वाक्य तयार करू शकता. फॉर एक्झाम्पल, तो श्री, ही इज रिच, म्हणजेच तो श्रीमंत आहे, तो श्रीमंत आहे, ही इज रिच, तो श्रीमंत आहे, तो आहे या संदर्भाने आपण कितीतरी वाक्य तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, ही इज सॅड, तो दुःखी आहे. आता इथं श्रीमंत नाही तर तो काय आहे, दुःखी आहे. ओके, तो माझा खूप चांगला मित्र आहे, ही इज माय गुड फ्रेंड, तो माझा खूप चांगला मित्र आहे, तो माझा खूप चांगला मित्र आहे, तो आहे या संदर्भात मित्र, तो आहे हा संदर्भ इथे येणारच आहे. फक्त इथे चेंज काय होणार आहे, ऑब्जेक्ट होणार आहे मित्र, किंवा इथे कॉम्प्लिमेंट काहीही असू शकतो, कॉम्प्लिमेंट असू शकतं किंवा ऑब्जेक्ट असू शकतो, तो फक्त चेंज होणार आहे. बाकीचं तुमचा जो वाक्याचा संदर्भ आहे तोच राहणार आहे मित्र, तो आहे. यामध्ये तुम्ही कोणत्याही गोष्टीचं ॲडिशन करू शकताय. फॉर एक्झाम्पल, तो गमतीशीर आहे, ही इज फनी, तो गमतीशीर आहे, किंवा तो खूप गंमत करतो असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. तो गमतीशीर आहे म्हणजे एमचा, सॉरी, ही ईदचा आधार घेऊन सुद्धा तुम्ही भरपूर वाक्य तयार करू शकता. आता तयार केलेलीच वाक्य फक्त तुम्हाला इथं मित्रांनो जो सब्जेक्ट आहे, तुम्हाला एखाद्या मुलीबद्दल सांगायचं आहे किंवा एखाद्या मुलीबद्दल लिहायचं आहे, तर शी इज फनी, ती गमतीशीर आहे असा अर्थ होईल. ओके, ती रिच आहे किंवा ती सॅड आहे, तर ती दुःखी आहे असा वाक्याचा अर्थ होईल. ओके, आता एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला सांगायचं आहे, इटचा संदर्भ घेऊ, इट इज मंकी. आपल्याला माहित आहे ज्या वेळेला आपण ईटचा वापर करतो त्यावेळेला तिथे नपुसकलिंगी नावाचा किंवा न्यूट्रल जेंडरचा अर्थ या संदर्भाने घेतला जातो. इट इज मंकी म्हणजेच ते माकड आहे, ते माकड आहे. ओके, ते या संदर्भानं तुम्हाला एखादी गोष्ट बोलायची असेल तर तुम्ही इट इज ला अनुसरून इथं बोल. फॉर एक्झाम्पल, ते गाढव आहे, इट इज डॉंकी, इट इज डॉंकी म्हणजे काय, ते गाढव आहे, म्हणजे ते आहे या संदर्भानं तुम्ही अशी भरपूर वाक्य बनवू शकता. फॉर एक्झाम्पल, इट इज टफ असं म्हटलं जातं बघा, इट इज टफ म्हणजेच काय, ते अवघड आहे, ते अवघड काम असेल किंवा काही असेल, ते अवघड आहे. इट इज इझी, ते सोपं आहे, इट इज इझी, ते सोपं किंवा ते सोपे आहे, अशा संदर्भानं तुम्ही इटचा संदर्भ घेऊन सुद्धा वाक्य बनवू शकता. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मित्राबद्दल बोलायचं आहे, ओके, तुमच्या मित्राचं नाव इथं ॲड करू शकता किंवा तुमच्या मैत्रिणीचं नाव इथं ॲड करू शकता, तर तुम्हाला ती आवडत नाही, ओके, तुम्हाला ती आवडत नाही, तिचा काहीतरी स्वभाव आहे किंवा त्या स्वभावामुळं तुम्हाला ती आवडत नाही, तर फरक त्या प्रकारचं तुम्हाला जर वाक्य करायचं असेल तर तुम्ही असं करू शकता, आकाश इज इरिटेटिंग, आकाश इज इरिटेटिंग. इरिटेटिंग म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीमुळं किंवा तुम्हाला त्याच्यामुळं राग येतोय. ओके, आकाश हा, आकाश राग देणारा आहे. आता इरिटेटिंग या शब्दाचा अर्थ राग देणारा किंवा तुम्हाला त्याच्यामुळं राग येतो असा, तर तुम्ही त्याचा उल्लेख किंवा आकाशी तुमची एखादी मैत्रीण अशी आहे, तुमचा एखादा मित्र असा आहे, त्याला अनुसरून सुद्धा अशी तुम्ही भरपूर वाक्य बनवू शकता. फॉर एक्झाम्पल, आकाश इज क्रेझी, ओके, आकाश इज क्रेझी म्हणजे आकाश विचित्र आहे, विचित्र आहे. ओके,
तुमच्या एखाद्या मैत्रिणीबद्दल, मित्राबद्दल तुम्हाला असं सांगायचं असेल की तो तुमचा मित्र आहे, आकाश इज माय फ्रेंड, किंवा एखाद्या मैत्रिणीबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही त्याप्रकारे सुद्धा बोलू शकता, आकाश माझा मित्र आहे, आकाश सॉरी आकाश माझा मित्र आहे, म्हणजे तो आहे किंवा तुमच्या एखाद्या मैत्रिणी किंवा मित्र असेल ती आहे, या संदर्भानं तुम्ही अशी भरपूर किंवा हजारो वाक्य तयार करू शकता मित्रांनो. तर हे झालं एम इज आर या संदर्भात. आता हे आपण प्रेझेंट टेन्समध्ये बघितलं मित्रांनो, पास्ट टेन्समध्ये सुद्धा अशाच प्रकारची वाक्य आपल्याला तयार करू करता येतात किंवा आपण तयार करू शकतो. याच्यामध्ये आर या संदर्भ सॉरी आरचा संदर्भ जर आपण घेतला मित्रांनो, तर आर हा हे जे वर्ब आहे ते मित्रांनो दे असेल, वी असेल, यू असेल किंवा एखादा एक वचनी करता सॉरी अनेक वचनी करता असेल तर त्यानंतर मित्रांनो आरचा वापर केला जातो. आता इथं मित्रांनो ते आहेत, ओके ते आहेत किंवा आरचा मित्र आहेत सॉरी आरचा अर्थ आहे या अर्थानं आपल्याला ते वाक्यामध्ये यूज करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मित्रांनो दे आर हॅपी म्हणजे काय मित्रांनो, ते आनंदी आहेत. आता मित्रांनो नपुसकलिंगी, नपुसकलिंगीसाठी वापरलं जाणारं ते आणि अनेक वचनीसाठी वापरलं जाणारं ते यामध्ये फरक आहे, याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. तर दे आर हॅपी म्हणजे ते आनंदी आहे, वी आर हॅपी म्हणजे आपण आनंदी आहोत. आपण बघा मित्रांनो जसा तुम्ही त्याचा सब्जेक्ट बदला तसं ते वाक्य बदलू शकते. यू आर हॅपी म्हणजे तू आनंदी आहे, यू आर हॅपी म्हणजे काय तू आनंदी आहे. तर अशा प्रकारे संदर्भ बदलून तुम्ही अशा प्रकारची भरपूर वाक्य तयार करू शकता. बॉईज आर हॅपी म्हणजे मुलं आनंदी आहे, मुले मुले बॉईज जर तुम्ही इथं घेतलं बॉईज तर मुले आनंदी आहे या अर्थानं तुम्ही अशी भरपूर वाक्य तयार करू शकता. या फक्त तुमचा तुमचा सब्जेक्ट बदलायचा आणि सब्जेक्टनुसार जे रिझन आहे ते रिझन तुम्ही इथलं बघितलं. फॉर एक्झाम्पल दे आर बिझी, ओके दे आर बिझी ते मग्न आहेत किंवा ते गुंग आहेत, ते मग्न आहेत किंवा ते गुंग आहेत, म्हणजे अशा प्रकारचा संदर्भ घेऊन तुम्हाला मित्रांनो भरपूर वाक्य बनवता येऊ शकतात. एखादी गोष्ट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये चालू आहे, एखादी गोष्ट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये चालू आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही एम एज आरचा संदर्भ घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल तो जेवत आहे, हे वाक्य तुम्हाला इंग्रजीमध्ये करायचं आहे. फॉर एक्झाम्पल ही इज इटिंग म्हणजे तो जेवत आहे, म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये सुद्धा तुम्ही ही वाक्य तयार करू शकता. तो खेळत आहे, ओके तो खेळ आहे, ही इज प्लेइंग. जसा संदर्भ असेल तसं तुम्हाला ते वाक्य बनवायला येऊ शकते. तो नाचत आहे, तो नाचत आहे, ही इज डान्सिंग. आता याऐवजी तुम्हाला ती म्हणायचं असेल, ती नाचत आहे, तर तुम्हाला फक्त इथं काय करायला लागणार सब्जेक्ट चेंज करायला लागणार. ही इज डान्सिंगच्या ऐवजी शी इज डान्सिंग करावं लागणार, बरोबर. ही किंवा तो किंवा मी नाचत आहे असं जर वाक्य मला करायचं असेल, मी नाचत आहे तर मला काय करायला लागणार आय एम, कारण आपण बघितलं की आय असेल तर आपल्याला प्रेझेंट टेन्समध्ये एम वापरावं. आय एम डान्सिंग म्हणजे मी नाचत आहे, म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये सुद्धा अशी तुम्ही भरपूर वाक्य तयार करू शकता. फॉर एक्झाम्पल आरचा आधार घेऊन जर आपल्याला असं म्हणायचं असेल दे आर डान्सिंग म्हणजेच काय झालं, दे आर डान्सिंग म्हणजे ते नाचत आहे, ते नाचत आहे, ओके ते ऐवजी आपल्याला बदलायचं आहे, ओके वी आर डान्सिंग म्हणजे आम्ही नाचत आहोत. जसं वाक्य असेल तसा मित्रांनो बदल होतोय. वी थे वी नको आपल्याला, यू आर डान्सिंग तू नाचत आहे, यू आर डान्सिंग म्हणजे
तू नाचत आहे अशी मित्रांनो आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये सुद्धा बरीचशी वाक्य तयार करू शकतो. तर हे झालं प्रेझेंट टेन्स बद्दल. मित्रांनो पास्ट टेन्स मध्ये वॉज आणि वेअरचा आधार घेऊन कशी वाक्य तयार केली जातात बघा. आता वॉज असेल पास्ट टेन्स मध्ये तर मित्रांनो ते आय असेल, ही असेल, शी असेल, इट असेल किंवा एखादा एकवचनी कर्ता असेल तर त्यासाठी मित्रांनो वॉजचा वापर केला जातो. आणि वेअर असेल मित्रांनो तर त्या वेअरसाठी दे असेल, वी असेल, यू असेल किंवा एखादा अनेकवचनी कर्ता असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, वेअरचा वापर करावा लागतो. तर या काळामध्ये सुद्धा पास्ट टेन्समध्ये सुद्धा कशी वाक्य तयार केली जाऊ शकतात. एखादी पास्टमधली गोष्ट आपल्याला भूतकाळामधली गोष्ट सांगायची आपल्याशी रिलेटेड किंवा अनेक इतरांशी रिलेटेड त्यावेळेला वॉज आणि वेअरचा कसा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल आय वॉज डान्सिंग. आता ही भूतकाळामध्ये घडलेली घटना आहे मित्रांनो बरोबर, आता ती सुरू नाही. आय वॉज डान्सिंग म्हणजे मी नाचत होतो. आय वॉज डान्सिंग मी नाचत होतो. ओके दे आर डान्सिंग. दे आर डान्सिंग म्हणजे ते नाचत होते, ते नाचत होते. तर इथं संदर्भ बदलून तुम्ही काहीही घालू शकता. फॉर एक्झाम्पल आईच्या ठिकाणी जर तुम्हाला ही घालायचं असेल घालू शकता. फक्त इथे काय होणार, मी ऐवजी तो नाचत होता असं होणार. ओके इथं देच्या ऐवजी तुम्हाला जर वी घालायचं असेल तर ठीक आहे, नो प्रॉब्लम. वी आर डान्सिंग म्हणजे आम्ही नाचत होतो, आम्ही नाचत होतो. ओके तुम्हाला इथला संदर्भ बदलायचा आहे, नो प्रॉब्लम. ही वॉज प्लेइंग. तो नाचतच्या ऐवजी आता काय येणार, तो खेळत होता. ओके इथं हा वी आर स्विमिंग जर असं आपण घेतलं तर आम्ही पोहत होतो अशा प्रकारचा संदर्भ इथं येईल मित्रांनो. म्हणजे अशी भरपूर वाक्य तुम्ही याचा संदर्भ घेऊन बनवू शकता. फक्त तुम्हाला एकच करायचं एवढं, फक्त आईची प्रत्यय सोडून क्रियापद वापरायचं असेल तर तशी सुद्धा तुम्ही वाक्य तयार करू शकता. फॉर एक्झाम्पल ही वॉज टीचर म्हणजे काय, तो शिक्षक होता, तो शिक्षक होता. आरचा संदर्भ घेऊ, दे वेअर प्लेयर्स म्हणजे काय, ते खेळाडू होते. म्हणजे भूतकाळातील गोष्ट आहे मित्रांनो. जी गोष्ट आता इथं आपण सांगतोय ती प्रेझेंटमध्ये नाही आहे, ती पास्टशी रिलेटेड आहे. त्यामुळे असं बोलत असताना फक्त आईचे प्रत्यय सोडून आपल्याला वॉच वापरायचं असेल किंवा वेअर वापरायचं असेल त्यावेळेला आपण अशा प्रकारची वाक्य तयार करू शकतो. ओके ही वॉच ही वॉज टीचर, ठीक आहे टीचर नको आहे मला इथे. ही वॉच सॅड, तो दुःखी होता, तो दुःखी होता. बघा तो दुःखी, ही वॉज सॅडचं काय झालं, तो दुःखी होता. दे वेअर बिझी, ते गुंग होते, ते गुंग होते किंवा मग्न होते. म्हणजे संदर्भ बदलून अशा प्रकारची हजारो वाक्य तयार करू शकता मित्रांनो तुम्ही. आणि ती वाक्य तुमच्या कम्युनिकेशनमध्ये सुद्धा यूज करू शकता, नो प्रॉब्लम. ओके तुम्हाला एस एल लिहायची असतील किंवा काहीतरी थेरॉटिकल लिहायचं असेल त्यावेळेला तुम्ही अशा प्रकारची भरपूर वाक्य त्याच्यामध्ये यूज करू शकता, नो प्रॉब्लम. ओके तर हा होता मित्रांनो व्हिडिओ एन इज आर आणि वॉज वेअर यांच्या वापराशी संबंधित. मित्रांनो तुम्हाला कम्युनिकेशन आणि स्पोकन इंग्लिशसाठी ही हे जे प्रकार आहेत किंवा हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. हा जर व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुम्हाला याच्याशी रिलेटेड खूप छान प्रकारे वाक्य बनवता येतील. तर ठीक आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशा प्रकारचे भरपूर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि तुमची इंग्रजीबद्दलची जी भीती आहे ती पूर्णपणे कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जास्त कमी कमी वेळेत तुम्हाला कसं इंग्रजी बोलता येईल याच्यावर मित्रांनो हे जे व्हिडिओ आहेत आपले ते व्हिडिओ बेस आहेत. त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा आणि लाईक शेअर जरूर करा. तर ठीक आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन टॉपिकसह.